विनोदन आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. आजच्या दिवसभरातील पलूस तालुक्यातील घडामोडींचा वेगवान आढावा पाहूयात स्पीड न्यूज मध्ये. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत हॉटेल रेपाळ बंधू फॅमिली रेस्टॉरंट पलूस, लवकरच आपल्या सेवेत. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस. खास नवरात्रोत्सव निमित्त पलूस न्यूज एक्सप्रेसच्या दर्शकांसाठी आरजे ज्वेलर्स पलूस प्रायोजित शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा. पलूस न्यूज एक्सप्रेस करणार नारी शक्तीचा गौरव. आपल्या समाजातील कर्तृत्ववान महिलांची ओळख करून देणारा कार्यक्रम शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा. अधिक माहिती आणि सहभागासाठी संपर्क 77 58 83 55 73. तेव्हा पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस प्रस्तुत शोध नवदुर्गेचा सन्मान नारी शक्तीचा. आणि नवरात्रोत्सवाचा आनंद करा द्विगुणित. चोख सोन्याच्या दागिन्यांची 4 दशकांची परंपरा असलेल्या पलूसच्या आरजे ज्वेलर्स सोबत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस. महाराष्ट्र बंदला पलूस शहरात प्रतिसाद नाही, व्यापाऱ्यांकडून लॉकडाऊनचे कारण. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न देत सकाळपासून व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार सुरू ठेवले. पलूस तालुका हा कृष्णाकाठचा ग्रीन बेल्ट म्हणून ओळखला जातो. ऊस व द्राक्ष पिकांवर पलूस शहराची मोठी उलाढाल होते, त्यामुळे लखीमपूरच्या क्रूर घटनेच्या निषेधार्थ कडक बंद पाळला जाईल ही अपेक्षा पलूस मध्ये फोल्डरली. सकाळी शिवसेनेचे प्रशांत लेंगरे यांनी व्यापाऱ्यांना केलेल्या आव्हानाला प्रतिसाद मिळाला नाही. उलट गेली 2 वर्षे कोरोना लॉकडाऊनने झालेल्या नुकसानाचे कारण सांगत भाजप कार्यकर्त्यांचा आव्हानाला प्रतिसाद देत सर्व बाजारपेठ सुरू ठेवली. यावेळी महाराष्ट्र बंदला विरोध करत भाजप कार्यकर्ते महाविकास आघाडीवर टीका करत होते, तर शिवसेनेचे प्रशांत लेंगरे यांनी काही व्यापाऱ्यांना काळी फीत बांधत लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या आजच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या आमदार फंडातून दुदंडी येथे अर्बुने वस्ती तसेच कृष्णा कालव्याच्या पोर्ट कॅनॉल येथील अर्बुने वस्ती येथील काँक्रिटीकरण तसेच वसंतनगर येथील गटर काम या कामाचा शुभारंभ युवा नेते ऋषिकेश लाड, सुधीर जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दुदोंडी सरपंच विजय अर्बुने, रवींद्र नलवडे, डॉक्टर नागराज रानमाळी, प्रताप जाधव, विवेक अर्बुने, पलूस तालुका बाजार समितीचे सभापती सुनील नलवडे, संजय भोसले, सुदाम ठीक, शहाजी नलवडे, विकास भोसले, दिलीप अर्बुने, सुनील अर्बुने, विवेक नलवडे, पोपट नलवडे, हनुमंत जाधव, राजाभाऊ शेळके, बाळासाहेब पवार, विकास पाटील, जगदीश तिरमारे व इतर मान्यवर उपस्थित होते. लखीमपूर घटनेचा पलूस शिवसेनेच्या वतीने काळी फीत बांधून निषेध. लखीमपूर उत्तर प्रदेश मध्ये शेतकऱ्यांच्यावर गाडी घालून त्यांची हत्या करण्यात आली, त्याचा पलूस तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. कोरोना लॉकडाऊन मध्ये दुकाने 2 वर्ष बंद होती, त्यामुळे दुकाने बंद न ठेवता फक्त काळी फीत बांधून सर्व व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे, शहर संघटक अक्षय होनकळसे, गणेश माने, सूरज सुर्वे, जगदीश पवार, प्रवीण गलांडे, अनिकेत डफळापूरकर व शिवसैनिक सर्व व्यापारी बंधू उपस्थित होते. पलूस शहर व्यापारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बंदला पाठिंबा म्हणून काळ्या फीत बांधून निषेध नोंदवण्यात आला. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले, त्यामुळे दिवसभर शहरातील व्यापार बंद न ठेवता काळ्या फीत बांधून दिवसभर व्यापार सुरू ठेवण्यात आला. तसेच याबाबत भाजप कार्यकर्त्यांनी जे विधान केले त्याच्याशी आम्ही व्यापारी सहमत नाही, तर आम्ही त्यांच्या राजकीय विधानांचा निषेध करत असल्याचे व्यापारी संघटनेचे संदीप शिसाळ यांनी सांगितले. लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्यावर झालेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे, त्याचा निषेध व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्र बंदला पलूस भाजपचा विरोध. भारतीय जनता पार्टी पलूस शहर पलूस व्यापारी संघटनेच्या वतीने
पलूस मधील व्यापाऱ्यांचा महाराष्ट्र बंदला तीव्र विरोध. सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती रामानंद टील यांनी दिली आहे. सातत्याने बंद करून ठेवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा आपल्या स्वार्थी राजकारणासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांची एवढीच काळजी असती तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या तोंडाला पाणी पुसली नसती. एकीकडे वसुली करून जनतेच्या खिशावर डल्ला मारायचा आणि बंद करून जनतेला काही कमवू द्यायचं नाही अशी विचित्र अवस्था महाविकास आघाडीने केली आहे असा आरोप भाजपचे रोहित पाटील यांनी केला आहे. शेतकऱ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पलूस तालुक्यातील बहुतांश गावातील व्यापाऱ्यांनी बंद ठेवून महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. भिलवडी येथे ही काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बी डी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहन पाटील, चंद्रकांत पाटील, रमेश पाटील, विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार सकाळपासून बंद ठेवले होते. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या भिलवडी बाजारपेठेमध्ये आज सामसूम दिसत होती. आपल्या व्यवसायाची सुरुवात करा पलूस शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कराड तासगाव रोडला मुख्य बाजारपेठेत निकम टॉवरच्या भव्य इमारतीत गाळी भाड्याने देणी आहेत. नवरात्रोत्सव निमित्त व्यापारी गाळी बुकिंग साठी संपर्क शुभम निकम 84 85 89 80 09. पलूस शहरात बांधकाम साहित्य खरेदीसाठी ठिकाण नामी आणि दर्जाची हमी देवराज सप्लायर्स श्री कृष्णा ट्रेडर्स समोर कराड तासगाव रोड पलूस. आमच्याकडे होलसेल दरात एसीसी ब्लॉक्स, खडी, क्रश सँड, ग्रीड, वॉल कंपाउंड, केमिकल बॅग, गिलावा रेडीमेड प्लास्टर बॅग माफक दरात उपलब्ध. तेव्हा खरेदीसाठी संपर्क प्रोप्रायटर प्रमोद माळी, मोबाईल नंबर 91 58 30 44 43 किंवा 90 21 28 39 59. अहो चला की अग कुठं सोने खरेदीला आता ती आणि कुठं चोख सोन्याची 4 दशकांची परंपरा असलेल्या पलूसच्या आरजे ज्वेलर्स मध्ये पण तिथंच का अहो नाविन्यपूर्ण आणि आकर्षक मनपसंद प्रत्येकाला शोभून दिसणारे दागिने फक्त आरजे ज्वेलर्स मध्येच मिळतात. आणि पत्ता आरजे ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर जवळ पलूस. संपर्क 98 60 22 47 27 आणि 90 21 41 64 62 62. वारकरी संप्रदायाचे अनुयायी पलूस सहकारी बँक शाखा कुंडलचे शाखाधिकारी वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्थेचे संचालक शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्तिमत्व हरिभक्त परायण पांडुरंग पुदाले साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. दादासाहेब आपल्या स्वप्नांना बहर येऊ दे, आपल्या इच्छा आकांक्षांना उंच उंच भरारी येऊ दे, आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक स्वामी विवेकानंद विचार मंच पलूस, इंडियन ऑइल पेट्रोल पंप परिवार, सांडगीवाडी पलूस, उदाले परिवार पलूस. पलूस तालुक्यातील बातम्यांसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.